शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. चला पाहूया पहिले अपडेट. राज्याने 21 लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. राज्य शासनाने बांबू लागवडीसाठी प्राधान्य दिले असून 7 लाखाची सबसिडी दिली आहे. पीएम किसान निधी दुप्पट करून प्रत्येक शेतकऱ्याला 12,000 रुपये दिला असल्याचं एकनाथजी शिंदे यांनी म्हटलं आहे. लातूर येथे देशातील पहिली मायक्रो मिलेट प्रकल्प उभारला जात आहे. 1 रुपयात पीक विमा 123 सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे 17 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपावरील वीज बिल माफ करून मोठा दिलासा असून शेतकऱ्यांना हितासाठी यापुढेही कटिबद्ध राहू असं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. शासनाने दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल तयार करण्यात आले असून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यावर जमा करणार आहे, अशी माहिती दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. याच्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे, कारण अनुदानाचे पैसे आता थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. आता 3 नंबरची अपडेट पाहूया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा, कापूस आणि सोयाबीन संदर्भात लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिलेली आहे. त्यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिलेली आहे. याच्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कापूस, कांदा आणि सोयाबीन हे उत्पादक शेतकरी आहेत यांना या ठिकाणी मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे. आता 4 नंबरची अपडेट पाहूया. 4 नंबरची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राज्यातील हरित आच्छादन वाढवण्यासाठी शासनाने अवैध वृक्षतोडीवर निर्बंध आणण्यासाठी दंड 1,000 रुपयावरून म्हणजे 50,000 रुपये केले आहे. या ठिकाणी अशी घोषणा वनमंत्री सुनील मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची आहे, ती आपण पाहूया. ही अपडेट आहे 5 नंबरची. महिलांना 50% तिकीट दरात आणि ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाचा लाभ, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आता सरकार घेणार आहे. युवा अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत 10 लाख सुशिक्षित तरुणांना 10,000 रुपयापर्यंतचा स्टायपेंड दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.